दुधात समजा एक ग्लास दूध घ्यायचं, त्याच्यात दोन लसूण पाकळी टाकायची, चुरडून टाकायची, हे दूध कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं, ते जर पिलात तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे दम्याचा त्रास राहणार नाही, हृदयाचा त्रास राहणार नाही, बीपीचा त्रास सुद्धा त्यांना कमी होऊ शकतो. फक्त बीपीच्या गोळ्या जे लोक घेतात त्यांना विनंती आहे, बंद करू शकता तुम्ही. लसूण पाकळी सकाळी एक आणि संध्याकाळी खायची, बस, बाकीचं काही करायचं नाही. आणि प्राणायाम करा किंवा कुंभक करा, बघा कुठल्याही प्रकारची औषध घ्या न घेता आपण जगू शकतो. सध्या गोष्टी आता डोकं दुखत असेल तर मागे एकदा सांगितलं बा चिमटभर मीठ. मला आज एका ताईंनी सांगितलं की तुमचा इलाज केला नाही, ते चिमटभर मीठ घेतल्यानंतर त्याच्यानंतर आजपर्यंत दुखलंच नाही डोकं. कोण होतं ते? आलेत बहुतेक आज. तुम्ही आहे ना ताई? बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ना मला आज. तर त्यात आहे, बसा बसा, ऐकायला येत नाही इकडं आता. तर बघा त्यांनी चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, 30 सेकंद फक्त, आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. त्यांनी एकदाच केलंय, अजून त्यांचं डोकं दुखलेलं नाही. अशा गोष्टी होऊ शकतात, या साध्या साध्या गोष्टी असतात डोकेदुखीसाठी. लसूण चुरडाने लावा इकडं इकडं, बघा डोकेदुखी थांबते लगेच. डोळ्यातून सारखं जर पाणी येत असेल तर लसूण चुरडायचं आणि लावायचं इथं, तेही थांबून जातं, डोळेही स्वच्छ होतात. आलं लसूण पेस्ट जर समजा माता वगैरे उठत असेल तर आलं लसूण पेस्ट लावायची, त्यानेही तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊन जाईल. नंतर आज थायरॉइडसाठी खूप आहे, आता दातांसाठी वगैरे फार काय सांगत नाही, कारण दातांसाठी पेरूचं पान वगैरे चावून खाल्लं तरी चालेल. तुळशीचा पानांचा रस एक एक थेंब नाकात टाकला तरी नाकाचं सर्व्हिसिंग होऊन जाईल. सर्दी ज्यांना वारंवार होते ती सर्दी थांबून जाईल. थायरॉइडसाठी नारळीच्या मुळाचं पण मी सांगितलं, नारळीच्या मुळी जर तुम्ही समजा छोटे छोटे 4 तुकडे घ्यायचे, एक वाटीवर पाण्यात भिजत टाकायचे, ते सकाळी उठायचं, उकळायचं, गाळायचं आणि ते प्यायचं पाणी, गडगड 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 करायचं आणि ते पाणी पिऊन टाकायचं. बघा नारळीच्या मुळांचं पाणी पिल्यानंतर थायरॉइड पण निघून जातो. आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची, मोठं तोंड व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आंघोळ केला तुम्ही तर तुमचा थायरॉइड गायब होऊ शकतो. कुठल्याही प्रकारे तुम्हाला इकडं बऱ्याच यांना जास्त इकडं खाली असं चरबी आल्यासारखे होत होते बघा, तर हे जे खाली जर जात असेल तर त्यांनी ते तोंडात पाणी धरून आंघोळ करायची, बघा ते पण कमी होऊन जाईल. खूप वजन कमी येतं त्याच्यातून खरं तर. दम लागणे प्रकार असेल निघून जाईल, दम्याचा त्रास निघून जाईल, सर्दी खोकला ताप तरी फुल लाईफ मधनं तुमच्या निघून जाईल. कितीतरी लाखो लोकांनी आज आमच्याकडे रिप्लायस आहेत की लाखो लोकांनी सांगितलं की तोंडात पाणी धरून तुमचा उपाय खूप छान आहे म्हणून, ते केल्यानंतर एकदमच आम्हाला ओके वाटायला लागलं. असं खूप काही करू शकतो आज. आता दालचिनी आहे, लवंग आहे, लवंगचा उपयोग सुद्धा आपण दाढदुखीसाठी करू शकतो. दाढ दुखत असेल लवंग लावू शकता तुम्ही. लवंग जी दाढ दुखते ना त्याच्यात लवंग पकडायची आणि बघायचं, त्याच्यातून तुम्हाला एकच लवंग, एका लवंग मध्ये तुमचं दाढ दुखणे किंवा दाढाला सूज वगैरे आले असेल निघून जाईल. दालचिनीचा उपयोग पण आपण त्याच्यासाठीच करू शकतो. दालचिनीचा उपयोग जर बघितलं तर मुखदुर्गंधीचा त्रास असेल तर दालचिनी खायची, बघा निघून जातं. कोटा साफ होत असेल त्याच्यासाठी, खरं सांगायचं तर पित्तासाठी दालचिनी सगळ्यात भारी. पित्ताचा त्रास निघून जातो, कोटा साफ होतो दालचिनीमुळे. दालचिनीमुळे छातीला कफ निघून जातो, दम्याचा त्रास कमी होऊन जातो. लवंग आणि दालचिनी ह्याचा जर काढा करून पिलात तर आपल्याला फुफ्फुसाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. फुफ्फुसात जर काही प्रॉब्लेम्स असतील तर लवंग आणि दालचिनी यांचा काढा करून प्यायचं थोडं थोडा, म्हणजे 3 कप पाण्यामध्ये अगदी आपल्याला एक एक चमचा पावडर जरी टाकलात तुम्ही आणि ते उकळून उकळून 1 कप करायचं, असं 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी असं जर करायला लागलं तर बघा फुफ्फुसाचे सगळे आजार बरे होऊन जातील. हृदयासाठी तुम्हाला दालचिनी सगळ्यात बेस्ट, वेलदोडा बेस्ट. आता दालचिनी आणि वेलदोडा ह्याचा जर काढा करून पिला तुम्ही तर हृदयाचे सगळे आजार बरे होऊन जातात. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त होतो बऱ्याच लोकांना, हृदयाला काही नसतंच नसतं, पण काय होतं की बरेच लोक काय म्हणतात की हृदयाला असं आहे तसं आहे, अमुक आहे, होत आहे, ते एंजियोप्लास्टी करायला सांगितले, ओपन हार्ट करायला सांगितलेलं आहे, स्ट्रेंथ टाकायला सांगितलेलं आहे, किंवा एवढे ब्लॉकेजेस आहेत तेवढे ब्लॉकेजेस आहेत. तुम्ही जर समजा दालचिनी आणि वेलदोडा ह्याचं जर काढा करून पिलात तुम्ही तर तुम्हाला 15 दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट येईल. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कुणाला कोणतरी असा आहे का ज्यांना माहीत नाही की बाबा काही औषधं अशी आहेत की ज्यांचा साईड इफेक्ट आपल्याला आहे. आज पेन किलर घेतल्यानंतर बघा किती साईड इफेक्ट होऊ शकतो, किडनीवरती वगैरे मार बसू शकतो. आज मी जे सांगतोय दालचिनी घ्या, लवंग घ्या, याच्यातून काही साईड इफेक्ट आहेत का? हे सगळं नॅचरल आहे. मी म्हणतोय काही असो झिरो झिरो तुम्हाला साईड इफेक्ट आहे त्याच्यातून. आणि ते जर समजा त्याचे जर साईड इफेक्ट असते तर ते पूर्वजांनी आपल्या आपल्या जेवणात आणले नसते, खाण्यापिण्यात आणले नसते. प्रत्येक गोष्ट आहे. आज कांद्याचा रस पिल्यानंतर कांद्याचा रस 4-5 चमचे प्यायचं आणि त्याच्यावरती कोमट पाणी किंवा गरम पाणी जर पिलात तर 1 मिनिटात खोकला थांबतोय.
हे करून बघा. खूप काही गोष्टी असतात, साध्या साध्या गोष्टी असतात. लसूण सुद्धा तसंच आहे, लसूण जर चावून खायला लागला तुम्हाला दम्याचा त्रास तर निघून जाईल, हृदयातले ब्लॉकेजेस पण निघून जाईल. 15-15 दिवसात माझ्या इथं बरे झालेले लोक आहेत, 15 दिवसानंतर रिपोर्ट नेईल. एकेकांना पटत पण नाही, नाही नाही असं कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. आज माझ्याकडे कितीतरी लोक आहेत की ते म्हणतात रिपोर्ट काढल्यानंतर डॉक्टर म्हणतात हे काय झालं, हे तुम्ही कुठं ट्रीटमेंट घेतलात. आज ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून 150-200 लोकांनी ट्रीटमेंट घेतलं, ज्यांना ऑपरेशन करायला सांगितली होती, कुणालाही पटणार नाही की ते विदाउट ऑपरेशन ठीक झाले. आज विनोदजी आपको कैसा लगा, सही है या गलत है? बराबर आहे ना एकदम से. कुठल्याही प्रकारचं कितीही काही असू दे, गुडघेदुखी आपण नी रिप्लेसमेंट सांगितलं असेल 10 मिनिटात नी रिप्लेसमेंट. आणि ओपन मी मला वाटतं गेल्या कार्यक्रमाला इथंच निर्वळच मी सगळ्यांच्या समोर, असं काही नाही की सगळ्यांच्या समोर हातवरती घालून दाखवला, मध्ये ठाण्याला सुद्धा कार्यक्रम होता, त्यांनी जाधव साहेब त्यांनी जरा तरी सपोर्ट केला का आपल्याला, त्यांना मी मसाज देत होतो जरा सुद्धा, म्हणजे मला वाटतं 1% सुद्धा त्यांनी सपोर्ट दिला नाही मला कुठल्याही प्रकारे. नाही नाही नाही, त्यांना पोटात बॅग बसवली होती आणि त्याची एक सुई होती ती कमरेत घातली होती, आणि त्याचं जे औषध आहे मेडिसिन आहे ते नेहमी त्या कमरेत त्या मणक्यात फिरतंय म्हणून सांगितलेलं. आणि जास्त हालचाल केली जर सुई मोडली तर तुम्ही मेलात, हे लक्षात ठेवा. हेच वाक्य होतं ना, म्हणून तो काय करत होता, डॉक्टर पाया पडतो मला काही करू नका, मी हाय असं आयुष्य काढतो, पण तुम्ही उगच काहीतरी कराल आणि सुई मोडली तर मी मरेन. ह्या भीतीपोटी त्यानं कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही, काही नाही. तरी सुद्धा त्याला मी थोडं थोडं समजवून, थोडं थोडंसं आम्ही हलका हलका मसाज देऊन त्यांना ओके केलं. मला वाटतं 10 मिनिटाच्या ट्रीटमेंटमध्ये जाधव साहेब सोबत होते, तर 10 मिनिटामध्ये तो माणूस म्हणजे एक माणूस असा धरायला आणि एका हातात काठी त्याच्याशिवाय चालू शकत नव्हते, तर त्यांना 10 मिनिटामध्ये ते फक्त बोटाच्या आधारे चालायला लागले. आणि त्यांनी सांगितलं मला की नेक्स्ट टाइम ज्यावेळेस येईन त्यावेळेस बोटाचा सुद्धा आधार घ्यायची गरज नाही. आज कितीतरी लोक अशी बैसाखी घेऊन काय म्हणायचं त्याला काठी घेऊन आले होते, तर त्यांनी ते ज्येष्ठ नागरिक सांगायला, मी सांगितलं जाताना ज्येष्ठ नागरिक सांगायला आपल्या त्या देऊन जावा काट्या, तर त्या काट्या सुद्धा बऱ्याच लोकांनी मला वाटतं कोण होतं ते ऐकायला आपल्यातलं कोण होतं काय, इथं कोण होतं का तिथलं, तर ते सुद्धा सांगितलं मी काठी जाता जाता जावा. व्हिडिओ आहेत माझ्याकडं, लाईव्ह सुद्धा झालं होतं बऱ्याच, तुम्हाला युट्यूबवरती पण ते बघायला मिळेल इथून पुढे. तर असे खूप काही गोष्टी करू शकतो, साध्या साध्या गोष्टी आहेत. फक्त काय झालंय की आजकालच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण हसायला विसरलो. लोक हसतच नाहीत, काही सांगा तुम्ही कसलाही जोक मारा ते समजायला 15 मिनिटं लागतात, एवढे विचारत लोक आहेत. म्हणजे एकेकाला जोक समजण्यासाठी ना 15 मिनिटं लागतात. हा हा मगाशी काय त्यावेळेस हसायला चालू करतो, 15 मिनिटांनी ज्याला जोक लक्षात यायला लागतोय. खरं सांगायचं तर आपण शॉर्ट म्हणजे मेमरी लॉस वाले व्हायला लागलोय, काय लक्षातच राहत नाही आपल्या. आज किती लोक आहेत इथं सांगतात की लक्षात न राहणार आहे, खूप असणार आहेत मला माहिती आहे, हातवरती करायची गरज नाही आहे. खूप लोक आहेत की लक्षातच राहत नाही, बरोबर आहे की नाही. तर हे विचारांमुळे जास्त होते. आज हसणं विसरून गेलेत लोक, हसायचं म्हणजे काय सांगायचं, पैसे देऊन हसवायला लागतं एकेकाला, हे 100 रुपये घेऊन हस बाबा.